नाशिक शहरात आता आठवड्यातून एक दिवस ड्राय डे असणार आहे. नाशिक महापालिकेकडून पाणी कपातीत वाढ करण्यात आलेली आहे. शहराला आठवड्यातून एक दिवस पाणी मिळणार नाहीये. वर्षभर मुंबई मराठवाडा आणि नगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या नाशिककरांवरच जलसंकट गडद झालेलं आहे. माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत. योगेश, अर्ध्या राज्याची तहान भागवणारा नाशिक जिल्हा, धरणांचा नाशिक जिल्हा आता स्वतःच तहानलेला आहे का? महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय. खरं एकूणच पावसाचा जिल्हा, धरणाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता नाशिक शहराचीच मोठी अडचण निर्माण झाली आहे. अजूनही पाऊस तितकासा बरसला नसल्यामुळे आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरच्या धरण क्षेत्रातही पाऊस झाला नसल्यामुळे आता 50 ml पाणी अधिकाधिक बचत करण्याची वेळ नाशिक महापालिकेवर आलेली आहे. तर दर आठवड्याला आता म्हणजे आतापर्यंत दररोज एक वेळचा पाणी पुरवठा हा बंद करण्यात आलेला होता, मात्र आता आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा म्हणजे ड्राय डे ठेवायचा असं ठरलेलं आहे. यामुळे जवळजवळ 50 ml पाण्याची बचत अजून वाढणार आहे आणि त्यामुळे जर पाऊस आला नाही तर किमान हा हे जे पाणी आहे हे 31 जुलै पर्यंत पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा तातडीनं निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पाणी कपात ही कायम ठेवण्यात आली आहे. योगेश, इथली पाणी कपात याचा अर्थ मराठवाड्याला आणि इतर भागामध्ये जाणारं जे नाशिकचं पाणी आहे, इगतपुरी त्र्यंबकेश्वरला पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल नाशिकसह पुढं महाराष्ट्राच्या या भागामध्ये. खरं म्हणजे इगतपुरीमध्ये पाऊस तसा आता सध्या चांगला होतोय आणि धरणांमध्ये पाणी साठा येऊ लागलाय, मात्र हवा तितकासा झालेला नाही. जर आपण जून महिन्याची परिस्थिती बघितली तर 30% पाणी पाऊस हा कमी झालेला आहे, त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद योगेश या माहिती करता. तर अधिकाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात पडावा याकरता आपण सगळ्यांनीच प्रार्थना केली पाहिजे, कारण इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिकच्या या भागात पाऊस झाला तर पुढं जायकवाडीपर्यंत ते पाणी जातं, मराठवाड्याची तहान भागते, नगर जिल्ह्याची तहान भागते. आणायचं पण काम आहे ना.